जगभरासह महाराष्ट्रामध्ये ओमायक्रॉन व्हॅरियंट प्रादुर्भाव वाढतो आहे व कोविड-19 संदर्भात शासन निर्देशानुसार नव्यानं निर्माण होणाऱ्या ओमायक्रॉन व्हॅरियंटच्या आनुषंगिक उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी आयुक्त पी शिवशंकर यांनी बैठक घेऊन चर्चा केली. या बैठकीत अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, उपायुक्त धनराज पांडे, सहायक आयुक्त विक्रम पाटील, सहायक आयुक्त महनवार, नगर अभियंता संदीप कारंजे, सहायक नगर रचना संचालक लक्ष्मण चलवादी, प्रशासनाधिकारी कादर शेख, अग्निशामक दल प्रमुख केदार आवटे, मुख्य लेखापाल किरीश दानवे, आरोग्याधिकारी बसवराज लोहारे, डॉक्टर आतिश बोराडे, डॉक्टर हराळकर तसेच सर्व विभागीय कार्यालयाचे अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. शहरातील अँटीजेन टेस्ट तसेच आरटीपीसीआर टेस्ट वाढवणं मयत झाल्यानंतर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह आहे याची माहिती तयार करून रिपोर्ट सादर करणं, पेशंट सापडलेल्या ठिकाणी फवारणी करणं तसेच ऑक्सिजन बेडची व्यवस्था करणं, बेड्स वाढवणं, कंट्रोल रूम ऍक्टिव्ह करणं तसेच सर्व विभागीय अधिकारी व मुख्य आरोग्य निरीक्षक यांना दंडात्मक वसुलीबाबत माहिती देणं व शहरातील नागरिकांचे लसीकरण संख्या वाढवणं आदी संदर्भात आयुक्त पी शिवशंकर यांनी संबंधितांना आदेश दिले. नवीन कोविडच्या ओमिक्रॉनच्या अनुषंगाने काल राज्य शासनाच्या निर्बंध वाढलेले आदेश झाला. त्या आदेशच्या प्रमाणे सोलापूर शहरासाठी त्यांना आदेश आज आम्ही काढलेले. त्या अनुषंगाने सर्व अधिकाऱ्यांचे पण बैठक ठेवलेले. कोविडच्याबद्दल आमचा जो प्रिपरेशन मीटिंग आहे तो सर्व आम्ही सज्ज करण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांना एसओडीला सूचना दिलेले. त्याप्रमाणे टेस्टिंगच्या वाढवण्यासाठी, ड्रेसिंग वाढवण्यासाठी तसेच हॉस्पिटलचं पण आमचा जो CCC सेंटर, स्टेशनल क्वारंटाईन सेंटर आणि DCSC हॉस्पिटल, ऑक्सिजनच्या व्यवस्था, औषधाच्या व्यवस्था हे सर्वांच्याबद्दल आढावा बैठक झालेले आणि त्या प्रमाणे त्यांना पुढे त्यांच्या राहण्यासाठी सर्व विभागाला आम्ही कळवलं.